भाजपला अर्धा वाटा शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला पाव पाव विधिमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला राज्यातील महामंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत महायुतीला युतीला पाठिंबा दिला राष्ट्रवादीच्या समावेशामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पन्नासास पंचवीस तास पंचवीस प्रमाणात समित्यांचं वाटप होणार आहे महायुती समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय होणार आहे महायुतीची समन्वय समिती आज दुपारी साडेतीन वाजता पत्र देणार आहे सुरुवातीला शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं मात्र आता सत्तेमध्ये अजित पवार गटाचा देखील समावेश झालाय यामुळे महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला तयार करण्यात येणार आहे आमदारांच्या संख्येनुसार महामंडळाचं वाटप होणार असल्याची माहिती मिळाली महायुतीमध्ये पन्नास असंवीस पंचवीस या सूत्रानुसार वाटप करण्यात आलंय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत विधानसभा आणि विधानपरिषदेच्या एकूण अठ्ठावीस समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे समित्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांची यादी समन्वय समिती विधिमंडळात देणार आहेत विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापतींना महायुतीमध्ये महायुतीचे नेते भेटणार आहेत यापूर्वी महायुती समन्वय समितीच्या बैठका झाल्या आहेत या बैठकांमध्ये नव्या फॉर्म्युलावर एकमत झालं आहे नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला पन्नास टक्के तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी पंचवीस टक्के याप्रमाणे महामंडळाचं वाटप होणार आहे विधिमंडळ समित्यांचे वाटप मात्र विधिमंडळ नियमानुसार होणार असून विधिमंडळ समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक पक्षीय बलाबलनुसार होणार असल्याची माहिती समोर येते